आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. मी जर आता चुकलो तर जनता मला माफ करणार नाही. विशाल पाटील. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. मला आज गरज असताना कदम कुटुंबीय माझ्या मागे ठामपणे उभे राहतात. इथून पुढे मी चुकलो तर जनता मला माफ करणार नाही असे नेरलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत बोलताना विशाल पाटील म्हणाले. पुढे ते बोलताना म्हणाले की खरा माणूस ज्यावेळी अडचणीत येतो त्यावेळी कळतं आपलं कोण. कदम कुटुंबियांना माझी गरज नाही, ते माझ्या मदतीशिवाय माझा विरोध घेऊन सुद्धा निवडून येऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिले. कालपासून आम्ही बाळासाहेबांबरोबर आपल्या मतदारसंघाचा दौरा सुरू केला. आणखी एक गोष्ट सुरुवातीला प्रांजळपणे स्वीकारली पाहिजे की खरा माणूस जेव्हा अडचणीत येतो तेव्हा त्याला कळते की आपलं कोण आणि दुसरं कोण. आणि सुखात सगळं चांगलं चालू असताना, सगळे तेजी असताना भरपूर लोक येतात, भेटतात आणि आपल्याला वाटते की ही आपली झाली. आणि कधी आपली माणसं आपल्याला त्यावेळेला परकी वाटू लागतात. निवडणुकीला उमरला जरा वाटते हा एक काम करते करते काम करते. आणि म्हणून भाजपच्या लोकांना पण वाटू लागलं आता काय विशाल पाटला तिकीट दिलं निम्मत सगळीच उलटी जाणार आणि आपण 5 लाखात निवडून येणार. आणि दादांचा पुढाकार माझी उमेदवारी जाहीर करायला मी दादांना फक्त फोन केलो की असं असं राजू शेट्टी म्हणतात की काँग्रेसचा उमेदवार आम्ही सॉम मध्ये उभं करतोय फक्त निरोप द्या. म्हणून मी निरोप फक्त दिला दादा असं असं आहे. आणि दादा त्या उमेदवारी जाहीर करण्याची जी प्रेस कॉन्फरन्स होती TV समोर मी राजू शेट्टी बसून जाहीर करत होतो त्यात स्वतः दादा आले. आणि दादाने विचारलं अहो काय कसं होईल, म्हणून मी आलो नाही मग चांगलंच होणार. हा त्या माणसाचा मोठेपणा. आणि म्हणून मला आता विश्वासाने सांगता येते आणि मी खरखर मनापासून सांगतो की एवढ्या माझ्या अडचणीच्या काळात आज कदम कुटुंबियांना माझी गरज नाही, ते माझ्या कुठल्याही मदतीशिवाय माझा विरोध घेऊन सुद्धा निवडून देऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिलंय. पण माझी आज गरज असताना ते माझ्या ठामपणे मागे उभे राहतात. निश्चितच ह्याच्या पुढच्या काळात माझ्याकडनं काही चूक जायचं मला जनता माफ करणार नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ह्याच्या पुढे एकसंघपणा हा काळाची गरज आहे. ही जनतेची मागणी आहे. ही परिस्थिती अशी आहे की आम्ही आता एकत्र नाही झालो तर आम्हाला का माफ करणार नाही. आणि जो वारसा चालवायला आम्हाला नशिबाने आम्ही ह्या घरात जन्माला वसंतदादांचा नातू म्हणून मी घरात जन्माला आलोय. कदम साहेबांच्या घरी विश्वित कदम जन्माला आले. GD बापूंच्या घरात अरुण अण्णा आलेले, शरद लाड आलेले. हे आम्हाला जो वारसा चालवायचा आहे पुढे ते वारसा तो विचार पुढे नेण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. आपापसा भांडण्यात आम्ही संपून जाणार. खरंच मनाचा मोठेपणा. कदम साहेबांचं कसं असायचं, कदम साहेब बोलून मोकळो आहे. कुठेतरी भाषणात एकदा बोलणार विशाल काय विशाल लय गडबड करते लय असं बोलून जाणार आहे संपूर्ण. त्यामुळे तिथं विसरायची. बाळासाहेब बोलत नाहीत त्यामुळे मला अंदाज घावत नव्हता. माझ्या मनात काय बॅट हातात घेतात का माझ्या डोक्यात मारतात. पण पुढाकार घेतला बाळासाहेबांनी. सगळी ताकदीशी पूर्ण ताकदीनं ही निवडणूक लढत म्हटले. आणि म्हणून कदम साहेबांचं जे मोठ्या दिलाचा माणूस म्हणतो मोठं मन जे कदम साहेबांचं होतं आज हा मोठेपणा दाखवून बाळासाहेब खरोखर कदम साहेबांच्या विचाराचे खरे वारसदार आहेत हे तरी ह्या ठिकाणी दाखवतो. आणि म्हणून मी आज राजकीय भाषण करणार नाही. कारण राजकीय भाषण बरेच लोक बोलतील, भाजपवर टीका करतील, पण ही परिस्थिती आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची लढाई आहे. आणि हा एकसंघपणा जर आपण पुढे 10-20 वर्ष टिकू शकलो
तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, हे भाजप कुठल्या खासदार की नाही, आमदार की नाही, ग्राम पंचायत नाही, सोसायटी नाही, वॉर्डात सुद्धा ह्याच्यापुढे दिसणार नाही जर हे आम्ही सगळे लोक एकत्र राहिलो. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलत. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा.